हा गोयच्या मुक्ति दिना निमित्त माया मगाचो नमस्कार करता। सगळ्यात पहिली गोयच्या मुक्ति लढ्यात ज्या थोर पुरुषांनी माता भगिनींनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले, अपार कष्ट भोगले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आम्ही सगळेजण त्यांच्याकडे त्यांच्यासमोर नतमस्तक जाऊया। राष्ट्रीय कृषी योजने सकल केंद्र सरकारन 43.5 कोटी काही गोष्टी खातीर मंजूर केल्या, तातून बांधाची दुरुस्ती, फिश कल्टिवेशन, क्रॉस ब्रीडिंग हाऊस, फोडेचा उगरी बाजार असे 39 प्रकल्प येतात। साधारणपणे 2000 जणांक ताचो फायदो मेळतो। ह्या वर्षा 3 नवीन कॉलेजीसांक आम्ही मान्यता दिली, जे शैक्षणिक सुविधा हांगा उपलब्ध नसल्यो। इंटग्रेटेड बीए बीएड कोर्स 12वी झाल्यानंतर, इंटग्रेटेड बीएससी बीएड कोर्स, अग्रिकल्चर कॉलेज, ज्यो सुविधा गोव्यात नसल्यो अशा 3 कॉलेजी, एक पेडणे, एक परवरी आणि एक केपे, अशा 3 ठिकाणांचेर आम्ही मान्यता दिली। आणि याचो सगळ्याचो परिणाम म्हणून गेली अनेक वर्षां ह्या शैक्षणिक क्षेत्रात ज्या ज्या सरकारांनी कॉन्ट्रिब्युशन केले त्या सगळ्याचे परफॉर्मन्स म्हणून, रिझल्ट म्हणून ह्या वर्षा शैक्षणिक क्षेत्रात ह्या राज्याक 2 फावटी पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर फावलो। इंडिया टुडेचा पुरस्कार, स्टेट ऑफ द स्टेट्स पुरस्कार आणि मिन इंडियाचा पुरस्कार, अशा 2 पुरस्काराचे शैक्षणिक क्षेत्रातले पुरस्कार मिळवपाक गोयकार हे धनी झाले। स्वातंत्र्याच्या दिवसाची परबी म्हाका दिसता फातोडेर भारतीय सैन्य भितर सरपाक येयले आनी जंय मय बॉम्ब फोडटाले, म्हणजे तारीकडे पूल फोडलो, गांधी चौकार मनंदल सोर्साचो पुतलो फोडलो, पुलीस हेडक्वॉर्टर्स हांगासर, मिलिटरी हेडक्वॉर्टर्स हांगासर आसले वयर धुलेरान ते फोडपाक लागले। हय, लोकांक खबर नासलें कितें जाता पळय तें युद्ध, म्हणजे पयले फाटी गोंयकारांक एक अनुभव। आनी आमचे ज्ञान म्हणजे म्हायती भुरगेपण आयली, कांयच खबर नासलें कितें जातलें पळय। तितक्यान हायवेसून विमान भोंवपाक लागले आनी सांगपाक लागले हिंदुस्थानी सैन्य गोंय भितर सरले म्हणून। पूण एक जाणा जावपाक जाय, आमी गुलामशायेंतले लोकशायेन भितर सरले, गुलामशाही भोगल्या पळय तांकांच खबर आहा गुलामशाही कितें पळय ती। आनी आयज आमी लोकशाही भोगता ती, ताचो फरक थोड्याच लोकांक कळटा, कारण गुलामशाही भोगलेले लोक कमी आहा आणि लोकशाही भोगता पळय ते लोक चड आहा। गोष्टींसाठी बलिदान दिलेलं आहे त्याचं स्मरणही करणं आवश्यक आहे। केवळ त्यांच्या बलिदानाचं स्मरण नाही, त्यांनी ज्या गोष्टींसाठी केलेलं आहे बलिदान ते आपल्याला आवश्यक आहे, ते स्मरण होणं गरजेचं आहे। आपण अनेकदा बघत असतो आणि खास करून आपण सगळी जबाबदारी आहे ते येणाऱ्या नवीन पिढीवर टाकत असतो आणि विशेषतः शाळेतल्या मुलांवर टाकत असतो। आमचं काही आता कर्तव्य राहिलेलं नाही, आम्ही आता काही करण्याची आवश्यकता नाही, हे सगळं आता येणाऱ्या पिढीने केलं पाहिजे। ती तरुण मुलं आहेत, शाळेत शिकतायत, ते करणार, असा गैरसमज करून चालणार नाही। जबाबदारी आपलीच आहे, जे जे जाणकार आहेत, जे जे जाणते आहेत, अशा सगळ्यांची ही जबाबदारी आहे। या सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखून येणाऱ्या काळात काम करण्याची आवश्यकता आहे। जननगणमन दिनायक जय हे भारत भा
आज 50-55 वर्षांचा कालखंड जो असा आणि वर्दी साजरे करता असताना आमका खूप आनंद होता की फाटल्या 55 वर्षांचा स्वातंत्र्याच्या कालखंडा भीतर आणि वर्दी साजरे करता असताना एक मोठ्या अपेक्षेन आणि संकल्पान आम्ही वर्दी साजरे करता. गोयच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा दिस म्हणजे अजिताय जावचना आणि त्या दृष्टिकोनातल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी गोय स्वतंत्र करपा खातीर जे योगदान दिले स्वतःचे बलिदान दिले समर्पण केले ताचो धगधगतो इतिहास ताजे एक उधळणी करपाचा दीस म्हणल्यार अतिदाय जावचना.